या भागाचे प्रायोजक आहेत ब्लू ब्रीज आणि अष्टविनायक डेव्हलपर्स. राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीचे अधिकृत उमेदवार अजिम चिपळूणकर यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. वॉर्ड क्रमांक 9 मधून ते निवडणूक लढवत आहेत. फॅमिली माळ येथील रहिवासी किफायत देशमुख यांच्या हस्ते अजिम चिपळूणकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं गेलं. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, शिवसेना तालुका प्रमुख ऋषी गुजर, खालिद रखांगे आदी उपस्थित होते. आता प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही प्रचार करणार आणि मतदारांचा चांगला संवाद घेऊन त्यांच्याशी चांगलं बोलणं करून त्यांचं कसं जे काही बोलणं आहे ते आम्ही मांडणार त्यांची घेऊन आणि त्यांचं काम करून देणे सर्व काम करून देण्याचे आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. आणि रस्ते असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा गटार प्रश्न असेल आता ते सोडवून पक्का एकदम 100% देणार आणि फुल टाईम नगरसेवक म्हणून काम करणार. शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने दापोली नगरपंचायत 2021 ही निवडणूक एकत्रितपणे लढली जाते. आत्तापर्यंत 13 वॉर्डांमध्ये निवडणुका झाल्या आणि अतिशय चांगला परफॉर्मन्स शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दिला आहे आणि त्याला दापोलीकरांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे. 13च्या 13 जागा आपण बहुमताने निवडून देणारच आहेत लोक आणि त्याचा निकाल शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूने असणार आहे. आत्ता ज्या 4 जागा लागल्या त्या 4ही जागांवरती आज सर्व उमेदवारांच्या कार्यालयाचे उद्घाटन आपण पाहिलीत तर अतिशय सुंदर उत्तम प्रतिसाद लोकांचा मिळतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचा. आणि जे दापोली नगरपंचायतला लोकांना अपेक्षित असलेली कामं आहेत ती त्यांना माहिती आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच सोडवली जातील म्हणून दापोलीच्या जनतेने देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांचे आशीर्वाद सर्व उमेदवारांच्या पाठीशी आहेत. आम्ही अतिशय चांगले सुशिक्षित आणि लोकांमध्ये असणारे उमेदवार आपण दिलेले आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे 19 तारखेला आमचे आत्ताचे 4ही उमेदवार बहुमताने निवडून येतील त्याची चिन्ह आम्हाला आत्ता दिसत आहेत कारण एवढा लोकांचा प्रतिसाद आहे. कारण जिथे आम्ही जातोय तिथे सुद्धा लोकांनी आम्हाला अक्षरशः बोलवून आम्हाला सांगितलं की यावेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून दापोली शहराचा आपल्याला विकास करायचा आहे. त्याच्यामुळे मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी आपल्याला खात्री देतो की 19 तारखेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा झेंडा दापोली नगरपंचायतवरती फडकल्याशिवाय राहणार नाही याचा मी तुम्हाला विश्वास आहे असं या ठिकाणी देतो. काही लोक पक्षनिष्ठेच्या नावानं दिशाभूल करत होते असे आरोप माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केले. आता त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे असंही ते म्हणाले. पक्षाच्या विरोधामध्ये आतापर्यंत पक्षनिष्ठा सांगणारे पक्षाच्या विरोधामध्ये बंड करतायत. आजपर्यंत खरोखर त्यांचं जे बाह्य अंग होता तो अंत अंग नव्हता. म्हणजे आतापर्यंत खोटं रूप धारण करून पक्षाची फसवणूक करत होते आणि आजपर्यंत करत आले. पण नियतीनं तो त्यांचा यावेळेला स्पष्ट दूध का दूध आणि पाणी का पाणी याचं चित्र स्पष्ट करून नियतीनं पुढ्यात ठेवलेलं आहे आणि त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी काही कार्यकर्ते जनतेची फसवणूक करत होते, पक्षाची फसवणूक करत होते आणि आम्हीच निष्ठावंत म्हणून भासवत होते. पण त्यांची निष्ठा आता ह्यावेळेला लोकांना कळून आलेली आहे, पक्षाला कळून आलेली आहे आणि पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण काम करेल त्याच्यावरसुद्धा पक्षाला शिस्तभंगाची कारवाई करणं भाग पडेल. पण ती शिस्तभंगाची कारवाई करण्याची वेळ या येऊ नये असं सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो. आणि पक्षाने दिलेला पक्ष हा सर्वात श्रेष्ठ असतो त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश शिरसावंत मानून आघाडीची ताकद आपण यावेळेला दाखवून देऊया अशा प्रकारे कार्यकर्त्यांना सुद्धा माझं आवाहन आहे. दापोली नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये आमचे 4ही उमेदवार निवडून येतील असा दावा पुन्हा एकदा खालिद रखांगे यांनी केला आहे. काय होणार, 4ही उमेदवार निवडून येणार त्याच्यात काय शंका आहे? काही शंका नाही, 4ही निवडून येणार उमेदवार. 19 तारखेला सर्वांना समजेल, मग ती ॲडव्हान्स असताना सर्वांना अभिनंदन केलं आहे त्याच्यात काही शंका नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या अंदाजानुसार किती यश मिळतं आहे हे येत्या 19 तारखेला स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट फैसल काझीसह शमशाद खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.